नमस्कार, मी आरती मोरे, HW मराठीमध्ये तुमचं स्वागत. येत्या 21 मेला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठीची निवडणूक पार पडणार आहे. खरं तर महाराष्ट्रातील ही विधान परिषदेची निवडणूक 24 एप्रिलला होणार होती, मात्र राज्यामध्ये आणि देशामध्ये झालेला कोरोनाचा शिरकाव पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं, त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी जी केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची विनंती केली, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची फोनवरून झालेली चर्चा आणि झालेला सत्ता संघर्ष, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी जवळून पाहिल्या आणि त्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी आमदार होण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. मात्र आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नेमके कोणत्या पक्षाकडून किती उमेदवार दिले जाणार आणि कोणत्या नेत्यांना जे आहे ते पक्षांकडून संधी मिळणार याबाबतची. सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे 288 विधानसभेचे आमदार आहेत ते आता या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान करणार आहेत. साधारणतः 30 ते 32% मतं जी आहेत ती प्रत्येक उमेदवाराला आवश्यक आहेत. सध्या जर आपण संख्याबळ बघितलं तर भाजपचे 105 आमदार आहेत आणि त्यांच्याकडे 10 अपक्षांचा पाठिंबा आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे 115 जागांच्या जोरावर भाजपचे 3 आमदार तर सहज निवडून येऊ शकतात, मात्र आमचा 4था उमेदवारही आम्ही देणार आहोत आणि तोही निवडून येईल असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. 4 उमेदवार निवडून आणून आमची 2 मतं शिल्लक राहतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असं म्हणतात की महाविकास आघाडी 6 जागांसाठी निवडणूक लढवेल आणि आमचे 6 उमेदवार जे आहेत ते विधान परिषदेवर जातील. इकडे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक असं म्हणतात की महाविकास आघाडी 5 जागांसाठी लढेल, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 1 आणि शिवसेनेच्या 2 जागा असतील. त्यामुळे निश्चितपणे सध्या नेत्यांच्या ज्या आहेत त्या काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात, मात्र सध्याचं संख्याबळ पाहता या 9 जागांसाठी भाजप कदाचित 4 जागांवर दावा करण्याचा शक्यता आहे, तर महाविकास आघाडी 5 जागांवर. त्यामुळे एका जागासाठी संघर्ष जो आहे तो काँग्रेसच्या इच्छेखातर होणार का हे पाहणं निश्चितपणे आता महत्वाचं असेल. या संदर्भात मी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असं सांगितलं की सध्याची राज्याची परिस्थिती पाहता विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही पक्षांचा प्रयत्न असेल, त्यामुळे एका जागेसाठी संघर्ष करण्यापेक्षा एखाद्या सामान्य उमेदवाराला ही जागा देऊन त्याला आमदार करणं हा पर्याय जो आहे तो कदाचित दोन्ही पक्ष निवडू शकतात. या संदर्भात राजकीय विश्लेषक राजू परोळेकर असं म्हणतात की एका जागेसाठी सत्ता संघर्ष होण्याची शक्यता जी आहे ती सध्या तरी अजिबात दिसत नाही, त्यामुळे निश्चितपणे आता ही निवडणूक बिनविरोध होणार का याविषयी अनेक शक्यता ज्या आहेत ते वर्तवलेल्या सध्या पाहायला मिळतात. कारण राज्याची परिस्थिती पाहता निवडणूक न होणं हे निश्चितपणे राज्यासाठी सध्या फायदेशीर ठरणार आहे. दुसरीकडे आता या विधान परिषद निवडणुकीसाठी 9 जागांवरती नेमक्या कोणत्या नेत्यांची उमेदवारांची वर्णी लागणार याकडे सध्या जगण्याचं लक्ष आहे. जर आपण हे चारही पक्ष बघितले तर पहिला पक्ष तो म्हणजे शिवसेना, ज्याने आपल्या 2 उमेदवारांची नावं जवळजवळ निश्चित केल्याचं मानलं जात आहे. यातलं पहिलं नाव ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं, ज्यांच्या आमदारकीसाठी हा सगळा खटाटोप सध्या चाललेला आहे त्यांचं नाव निश्चित आहे. दुसरं नाव ते म्हणजे सध्याच्या विधान परिषदेच्या ज्या आमदार आहेत त्या म्हणजे नीलम गोरे यांचंही नाव जे आहे ते शिवसेनेकडून निश्चित मानलं जातं. त्यामुळे शिवसेनेनं आपले पर्याय जे आहेत ते सध्या पूर्णपणे ओपन केलेले आहेत आणि सांगितलेले आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडूनही अनेक इच्छुक असल्याचं कळत आहे. आता भाजपकडून जर आपण बघितलं तर भाजपकडून सुद्धा इच्छुकांची यादी फार मोठी आहे. विधानसभेला ज्यांना अपयश आलं, ज्यांचं तिकीट डावललं गेलं आणि ज्या आयारामांना पक्षात घेण्यात आले अशी यादी फार मोठी आहे, ज्यामध्ये पंकजा मुंडे आहेत, विनोद तावडे आहेत, एकनाथ खडसे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रकाश मेहता आहेत, रणजित सिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे आयारामांचा सुद्धा यामध्ये समावेश आहेत, अतुल भोसले सुद्धा आहेत. त्यामुळे निश्चितपणे यांपैकी कोणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असेल. एकनाथ खडसेंना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचं आहे, विधान परिषदेवर यायचं आहे असं त्यांनी 2 दिवसांपूर्वी बोलताना सांगितलेलं आहे. पंकजा मुंडेही इच्छुक असल्याचं कळत आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्यांमधून नेमकी कोणाला उमेदवारी भाजप देणार हे पाहणं महत्वाचं असेल. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील याबाबतचा कोणता निर्णय घेतात हे निश्चितपणे सध्या पाहणं फार महत्वाचं असेल. आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा इच्छुकांची यादी फार मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे इच्छुक आहेत त्यामध्ये मुख्यतः जे नावं समोर येतात ज्यामध्ये सध्याचे विधान परिषदेचे निवृत्त होणारे आमदार ते म्हणजे हेमंत टकले आहेत, महेश तपासे आहेत, नजीब मुल्ला आहेत, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, शशिकांत
शशिकांत शिंदे यांची नावं सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. यांपैकी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जर आपण विचार केला तर त्यांनी विधानसभेला 2019 कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांचे शशिकांत शिंदे अत्यंत जवळचे समजले जातात, त्यामुळे विधानसभेतला पराभव, त्यांचं पुनर्वसन हे विधान परिषदेत केलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या जिव्हाळ्याचा एक क्षण म्हणजे ज्यावेळी विधानसभेत शशिकांत शिंदेंचा पराभव झाला त्याचवेळी लोकसभेत श्रीनिवास पाटील हे साताऱ्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले, जी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. यानंतर श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शरद पवार साताऱ्यात येणार होते, मात्र शशिकांत शिंदे यांच्या पराभवाने त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांनी साताऱ्याला जाणं टाळलं. त्यानंतर श्रीनिवास पाटील स्वतः बारामतीत शरद पवारांना भेटायला गेल्याचं आपण पाहिलं. यावेळी बारामतीतील पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले होते की शशिकांत शिंदेंचा जो पराभव झालाय त्यामुळे मी साताऱ्याला जाण्याचं टाळलं, त्यामुळे शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांचं नातं जे आहे ते फार घट्ट असल्याचं स्पष्ट होतं, त्यामुळे शशिकांत शिंदे यांना कदाचित विधान परिषदेवरची संधी मिळण्याची शक्यता सध्या दाट असल्याचं मानलं जातं. या संदर्भात मी फोनवरून शशिकांत शिंदे यांना त्यांची इच्छा विचारली असता त्यांनी सांगितलं की मी फार निष्ठावान कार्यकर्ता आहे, निश्चितपणे इच्छा आहे विधान परिषदेवर जाण्याची, मात्र पक्षसृष्टी आणि शरद पवार या संबंधीतला शेवटचा निर्णय घेतील. त्याचप्रमाणे रुपाली चाकणकर यांचंही नाव आघाडीवर आहे. चित्रा वाघ ज्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या राष्ट्रवादीच्या, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही धुरा महिला प्रदेशाध्यक्षपदाची रुपाली चाकणकर सांभाळतात. त्यानंतर विधानसभेसाठी सुद्धा त्यांचं बऱ्याच वेळा नाव चर्चेत आलं, मात्र त्यांना विधानसभेची संधी मिळाली नाही, त्यामुळे आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्वाचं असेल. मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. त्यानंतर महत्वाचं नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ आणि विधानसभेच्या काळात अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी ज्या दोन नेत्यांनी संपूर्ण मैदान गाजवलं, सभा गाजवल्या, त्यांपैकी अमोल मिटकरी यांचं नाव सध्या विधान परिषदेसाठी घेतलं जात आहे. या संदर्भात मी त्यांच्याशी सुद्धा फोनवरून बातचीत केली. यावेळी अमोल मिटकरींनी आपली प्रकट इच्छा सांगितली की हो, मला राजकारणात प्रत्येकाला अभिलाषा असते, मला सुद्धा राजकारणात सक्रिय प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करायचा आहे, मला विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी मी सुद्धा मुलाखत दिलेली आहे, पक्षश्रेष्ठींकडे इच्छा जी आहे ती मी बोलून दाखवली आहे आणि पक्ष योग्य न्याय करेल, मला राजकारणात प्रवेश देईल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ज्यावेळी फोन केला त्यावेळी ते विधान परिषदेसाठी लागणारी कागदपत्रांची जमवाजमव करत होती, त्यामुळे मी शस्त्र घेऊन तयार आहे, बघायचं की युद्धावर जायला मिळतंय का, अशी प्रतिक्रिया त्यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना दिली आहे. दुसरीकडे हेमंत टकले जे विधान परिषदेचे निवृत्त आमदार आहेत त्यांना सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादीकडून सध्या संधी दिली जाण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते, त्यामुळे राष्ट्रवादीकडून सध्या रस्सीखेच असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. रुपाली चाकणकर यांच्या रूपानं महिला आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस संधी देणार का, आणि अमोल मिटकरी ज्यांनी विधानसभेला अनेक सभा गाजवल्या त्यांना संधी मिळणार की शशिकांत शिंदे ज्यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता त्यांना संधी मिळणार की हेमंत टकले यांना पुन्हा राष्ट्रवादीचे एक अनुभवी आमदार म्हणून संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल. महेश तपास आणि नजीब मुल्ला यांची सुद्धा नावं आघाडीवर आहेत, त्यामुळे निश्चितपणे आताच्या विधान परिषदेच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणत्या नेत्यांना संधी देतं हे पाहणं नक्कीच महत्वाचं असेल.